नमस्कार मित्र निन्नो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आपले जे पायाचे गोळे चढत असतील किंवा पायाचा जो मागचा भाग आहे हा भयंकर दुखत असेल यावरील ज्या नसा आहेत या नसा देखील अगदी दे टाईट होऊन हिरव्या झालेल्या असतील तर या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधा आणि प्रभावी उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यामुळे कितीही पायदुखीच्या समस्या असतील तरी देखील बऱ्या होण्यास मदत होते गुडघे दुःखी असो किंवा टाच दुःखी असो या संपूर्ण समस्यापासून सुटका नक्कीच होणार आहे तर यासाठी देशी कापूर म्हणजेच झिनसेनी कापूर घेऊन याची पावडर तयार करा आणि या पाण्यामध्ये आपले पाय याप्रमाणे बुडवावे की ज्या आपल्या पायांच्या पोटऱ्या आहेत इतपत याचा शेक लागायला हवा आणि दहा मिनिटे हे असेच राहू द्या दहा मिनिटानंतर पाय काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यावर गावरान तूप गरम करून पाच मिनिटे छान मसाज करून घ्या किंवा तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने देखील ही मसाज करू शकतात आणि हे तूप कोमट असतानाही मसाज करावी व ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे खालूनवर याप्रमाणे मसाज करा, या करा। आणि दुसरे म्हणजे येथे मी मनुके घेतलेले आहेत हे मनुके आपल्या मुठीत बसतील इतपत मनुके घेऊन एका पात्रामध्ये भिजून ठेवायचे आहेत रात्रभर हे पाण्यामध्ये असेच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे मनुके छान फुलून येतात तर याप्रमाणे फुलून आलेले मनुके सकाळी उपाशी पोटी आपल्या लाळेबरोबर मिक्स होते याप्रमाणे चावून चावून छान खायचे आहेत आणि हे जे पाणी आहे हे पाणी देखील पिऊन घ्यायचे आहे फक्त हा उपाय तुम्ही कंटिन्युअस सात दिवस केला तरी देखील हे पायाचे जे, जे दुखणे आहे ओळे चढणे पोटऱ्या दुखणे गुडघे दुखणे या समस्या सहजतेने निघून जाण्यास मदत होते आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद